संपदा काय पाटील आदरणीय अविनाश काना चौधरी उपस्थित सर्व सन्माननीय मंच या कार्यक्रमास या नोकरी मिळाल्या करता वंदेदादा मित्र मंडळाच्या सर्व मित्र मंडळाने सर्वांनी जे सहकार्य केलं ते आमचे सर्व सहकारी मित्र उपस्थितांना नोकरीचं कॉल द्यायचं आहे ते सर्व युवक मित्र बंधू आणि भगिनींनो आजच्या ह्या मेळाव्याचं कौतुक केलं तेवढंच कमी कारण की ह्या सर्व युवकांनी जे कार्य केलेलं आहे आणि आता सर्वांनी सांगितलं जवळपास 7 ते 7.5 हजार मुलं आणि मुली या ठिकाणी नोकरी करता इथं हजर होते आणि कुठल्याही पदावर नसताना एक धडपड आपल्या तालुक्यातल्या मुलांना रोजगार उपलब्ध व्हायला पाहिजे अशा स्वरूपाचं काम या सर्व मित्रमंडळांनी जे आयोजित केलेलं होतं आणि हे कुठलंही चांगलं काम फक्त भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनच होत असतात बाकी दुसरीकडे कुठेही असे काम कोणीही नेते मंडळी करत नसतं अशा प्रकारचा एक मेळावा आपण एक जळगाव जिल्ह्यामध्ये घेतला होता आणि जळगाव शहरामध्ये जवळपास 7 दिवसापर्यंत 9 जिल्ह्यातली मुलं त्या ठिकाणी भरतीला हजर झाले होते आणि जवळपास 1,35,000 विद्यार्थी त्या ठिकाणी भरती करता आलेले होते आर्मीच्या भरती करता हे फक्त भारतीय जनता पार्टीच्या परिवाराच्या माध्यमातूनच लोकांचे काम केले जात असतात आणि तेच ध्येय उमेदवारांचं असल्यामुळे उमेदवारांनी आपल्या तालुक्यातल्या प्रत्येक युवकाला त्याला काम मिळायला पाहिजे नोकरी मिळायला पाहिजे रोजगार उपलब्ध व्हायला पाहिजे या आशेने त्यांनी हे सर्व कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि ह्या कार्यक्रमाकरता उमेदवाराचं काय झालं ते आपण नंतर बोलूया परंतु आपण जे करतोय आणि युवकांची ताकद युवकांची शक्ती एकदा युवक पेटला तर काय होऊ शकतं याचं उदाहरण नुकतंच तुम्ही 16 मेला झालेल्या निकालावर बघितलं असेल त्या देशामध्ये जवळपास 62 वर्षापैकी सर्वात जास्त सत्ता उपभोगणाऱ्या काँग्रेसची सत्ता उलटून टाकणारे आमचे साऱ्या युवकांनी हे दाखवून दिलेलं आहे एकदा आमचा युवक पेटला तर कोणाचंही ऐकत नाही आणि कितीही वाईट कृत्य केलं यांनी तरी युवक याचा पेटून उठलेला आहे युवकाने बघून घेतलंय जर या देशाचा राज्याचा आणि आपला कोणी विकास करू शकत असेल तर फक्त भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनच होऊ शकतो या युवकांना पूर्णपणे त्यांच्यावरती विश्वास निर्माण झालेला आहे आपला भारत देश जवळपास 120 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या या देशाच्या युवकांची संख्या बघितली तर जवळपास 64 ते 65% युवक या देशामध्ये राहतात भारताला युवकांचा देश युवक देश म्हटला जातो हा या युवा देशाची अवस्था अशी झालेली होती आपल्या देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडलेली आज आमच्या तरुणांना रोजगार उपलब्ध नाही तरुण बेरोजगार होत चाललेला आहे अशा परिस्थितीमध्ये या साऱ्या तरुणांना आमच्या शेतकऱ्यांना या देशातल्या साऱ्या जनतेला सर्वांनी जो विश्वास व्यक्त केला नरेंद्र मोदींवरती आणि या देशामध्ये एक हाती सत्ता नरेंद्र मोदींच्या हातात दिलेली आहे हे आज आपलं फक्त आपण सुरुवात केलेली आहे युवकांना रोजगार मिळावायचं पण या संदर्भात या 5 वर्षामध्ये या संपूर्ण देशामध्ये एकही युवक बेरोजगार होणार नाही अशी नीती या देशामध्ये सरकारने आखलेली आहे आणि त्याच्याच प्रत्युत्तर म्हणजे वंदेदादाने त्याच्याच माध्यमातून हे सुरुवात केलेली आहे अशा प्रकारचं काम करत असताना जर आमचा देश पुढे महासत्तेकडे न्यायचा असेल तर आमच्या देशातला प्रत्येक युवाला रोजगार उपलब्ध व्हायला पाहिजे आमच्या प्रत्येक माणसाचं दरडोई उत्पन्न वाढायला पाहिजे शिक्षणाची आमची क्वालिटी सुधारायला पाहिजे आमच्या शेतकऱ्यांकरता त्यांच्या शेतीकरता सिंचनाची व्यवस्था रस्त्यांची व्यवस्था या संदर्भातलं संपूर्ण नियोजन या केंद्राच्या माध्यमातून देशामध्ये सर्वीकडे करण्याचं प्रयोजन हा आदरणीय नरेंद्र मोदी यांनी आखलेलं आहे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आमचे खाली कार्यकर्ते सुद्धा त्या माध्यमातून काम करत आहेत अशा प्रकारचं काम करत असताना निश्चितपणे चांगलं काम करत असताना दादा जेव्हा चांगलं काम करतो त्याला नेहमी अडचणी येत असतात आणि ज्याला अडचणी येत असतात त्या अडचणीवर मात करून जो काम करत असतो तो सर्वात मोठा होत असतो या आपत्कालीन परिस्थितीमध्ये एखादा माणूस निवडून आला आणि तो मोठा झाला म्हणून तो नेता होऊ शकत नाही तो आयुष्यभर तो सत्ता उपभोग होऊ शकत नाही याकरता कर्म लागतात कर्तव्य लागतात कार्य लागतात आणि कार्य करत असताना लोक आता एवढे अशिक्षित राहिले नाहीत प्रत्येक माणसाला समजतंय कोण कोणाकरता झटतंय जनतेकरता झटतंय का तो स्वार्थाकरता झटतंय अशा प्रकारच्या जनतेमध्ये काम करणारा माणूस हा कधीही मागे राहू शकत नाही त्याची खंत वाढवू नका आणि उमेदवारदादा पाटील आणि मित्रमंडळ एकटे नाही त्यांच्या मागे भारतीय जनता पार्टीचा परिवार आहे आणि सर्व त्यांच्या पाठीशी उभे आहोत एकटा माणूस असेल त्याच्या मागे कोणी काही करू शकत नाही अशी परिस्थितीने या युवा रोजगार मिळाव्याकरता आयोजित केलेल्या हजारो युवकांकरता कोणी प्रत्येकजण आपल्या रोजगाराकरता इथं आलेले होते
कोणी इथं मारामाऱ्या करणार नाही, कोणी भांडण करणार नाही. ज्या वेळेस जिथं भांडणं होत असतात त्या ठिकाणी हे पोलीस जात नाही. आणि इथं 100-100 पोलीस रिकाम वेगळे काय इथं आलेत का? इथं कोण कोणाला मारामाऱ्या करत होता? कशा कशा कोणाला बंदोबस्त होता? इथं पोलिसांना जर काम नसेल तर यांना कशाला वाढवता? यांना कमी करायचं? तर अशा प्रकारचं राजकारण, अशा प्रकारची नीती जर कधी या पोलीस करत असतील तर आम्ही सुद्धा लोकप्रतिनिधी जोपर्यंत जिल्ह्यामध्ये काय चाललं या सुद्धा बघतोय. अशा प्रकारचं काम रोजगार उपलब्ध करून देत असेल तर त्याच्या मागे 100 पोलीस तुम्ही पाठवतात. चुकीच्या केसेस त्यांच्या दाखल करतात. दोनदोनचे आमचे युवक, दोनदोनचे आमचे कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते रोजगार अशा प्रकारचे केसेस दाखल करतील तर या तालुक्याचं भवितव्य वाईट आहे. अशा प्रकारचं काम करत असताना अशा प्रकारच्या राजकीय लोकांना धडा शिकवण्याकरता तुम्ही आपण सर्व एकत्र येऊ, निश्चितपणे यांना धडा शिकवू. आपण चांगलं काम करत असताना कोणी जर आपल्याला हरवत असेल तर तुम्ही एकटे नाही, तुमच्या सभा संपूर्ण भारतीय जनता पार्टी आहे. त्यामुळे त्याचा विचार तुम्ही करू नका. आज आपल्याकडे महाराष्ट्रभरातून बऱ्याचशा भागात 40 ते 45 कंपन्यांनी इथं सहभाग घेतला आणि त्यांना त्या कंपनीकरता लागणारे आपल्याला जे तरुण रोजगार आहेत त्या रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्याकरता इथं उपस्थित झालेत. आणि जवळपास 300 ते 400 विद्यार्थी मला वाटतं आतापर्यंत सिलेक्ट झालेले आहेत. अजूनपर्यंत मला वाटतं इंटरव्ह्यू चाललेली आहे. अजूनही काही मुलं तिथं सिलेक्ट होतील. काही फॉर्म कमी पडल्यामुळे कमी सिलेक्शन झालेलं आहे. तुम्ही सर्व पोलीस माझं भाषण ऐकवा तुमच्या अधिकाऱ्यांना, बरं का? सर्व पोलिसांना सांगतो तुम्ही मोबाईलमध्ये तुमच्या अधिकाऱ्यांना भाषण ऐकवा. तुम्ही माझं आहे एका चांगल्या कामाला, चांगल्या कामाला सुरुवात होते आणि चांगलं कार्य केले जात असते आणि त्या चांगल्या कार्यामध्ये जर तुम्ही अशा प्रकारचं काम करत असाल तर हे किती चुकीचं आहे. या मुलांना विचारांना एक तर कधी तुम्ही रोजगार उपलब्ध करून दिला आणि जो कोणी चांगलं काम करायला येत असेल जर त्याला अशा आडवे येत असतील तर मी सर्व तरुणांना एक विनंती करतो, तुम्ही मनाशी निश्चय करा. या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोणीही असं म्हणत नव्हतं भारतामध्ये भारतीय जनता पार्टीचं एक हाती सत्ता येईल. ज्यावेळेस नरेंद्रजी मोदी या जळगावमध्ये सभा घेतली त्यावेळेस त्यांनी सांगितलं मला 300 कमर द्या आणि लोकांनी त्यांना 282 भारतीय जनता पार्टीचे लोक निवडून दिले. आज परिस्थिती अशी आहे या देशामध्ये नरेंद्र मोदी ज्यावेळेस सुद्धा सर्व काम करत असताना यांना किती अडचणी आल्या, किती अडचणीवरती त्यांनी मात केली. संपूर्ण देश एकीकडे आणि एकटा नरेंद्र मोदी एकीकडे होते तरी सुद्धा त्यांनी ती लढाई लढले आणि लढाई लढल्यानंतर ती लढाई जिंकली. ती खूप मोठा संघर्ष केल्यानंतर ज्यावेळेस जो विजय प्राप्त होत असतो त्या विजयाचा आनंद वेगळाच असतो. अशा प्रकारचं काम करत असताना तुम्ही सुद्धा जो संघर्ष करतायत त्याच्या 4 महिन्यानंतर तुम्हाला सुद्धा तो विजयाचा उत्सव साजरा करताना असाच मोठा आनंद होणार आहे आणि तो कुठेही कोणी काढू शकणार नाही. त्या 40 तालुक्याच्या जनतेने ओळखून घेतलंय कोण काम करणार आहे आणि कोण काम करणार नाहीये. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये याचा आपण यांना दाखवू. परंतु आज सर्व युवकांना इथं जे जे ओळख आले आणि त्यांना सर्वांना जी नोकरी उपलब्ध झाली तर निश्चितपणे यांचं आपण उमेदवार मित्रमंडळाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. अशाच प्रकारचं काम करत असताना प्रत्येक तालुक्यावरती जर अशा युवकांनी जर मेळावे घेतले तर आपल्या जिल्ह्याच्या जो तरुणांचा बेरोजगारीचा प्रश्न आहे हा फार कमी होऊ शकतो. प्रत्येक घरामधल्या माणसातला एक मुलगा जर पुढे गेला तर त्याचं सर्व कुटुंब पुढे जात असतं. अशा प्रकारचं काम करत असताना आमच्या तालुक्याचा विकास व्हायला पाहिजे, तालुका पुढे जायला पाहिजे. अशा प्रकारचं काम करत असताना निश्चितपणे सर्व युवक त्यांच्या पाठीशी, भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी तुम्ही उभे राहा. निश्चितपणे या पुढे सुद्धा आपण एक चांगल्या प्रकारचं प्रत्येक तालुक्यावरती जिल्ह्यावर सुद्धा चांगले मेळावे घेऊ. आणि मी सुद्धा मागच्या वेळेस जी आर्मीची इथं रिक्रुटमेंट मागवलेली होती ती रिक्रुटमेंट मी एकदा आणली परंतु त्यानंतर आचारसंहिता लागली. परंतु माझी मागणी होती जळगाव जिल्हा हा राज्यातला सर्वात मोठा जिल्हा आहे, त्या 13 तालुक्यांचा जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पाणी नसल्यामुळे आमच्या शेतकऱ्यांची मुलं आजही बेरोजगार आहेत. इथं कुठेही कारखाने नाहीत, काही नाहीत, त्यामुळे युवकांच्या हाताला काम नाही. म्हणून जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव हे सेंटर ठेवून जळगावला एक मोठ्या प्रमाणात रिक्रुटमेंट सेंटर तिथे तयार व्हायला पाहिजे. आणि रिक्रुटमेंट सेंटरच्या माध्यमातून आर्मी असेल, नेव्ही असेल, एअरफोर्स असेल, सीआरएफ असेल, बीएसएफ असेल, या साऱ्या प्रकारच्या इक्विपमेंट इथं जळगाव जिल्ह्यात व्हायला पाहिजे हजारो मुलांना. आणि हजारो मुलांना दरवर्षी जर काही त्याला रोजगार उपलब्ध झाला तर आमचा हा जिल्हा सुजलाम सुफलाम होऊ शकतो. युवक बेरोजगारीतून बाहेर येऊ शकतात
आणि आमच्या शेतकऱ्यांकरता त्यांचे मुलं जर कधी कमवायला लागले तर शेतकऱ्याच्या कुटुंबाला हातभार लागू शकतो आणि युवक जर शिरला तो निश्चितपणे चांगली कामं करू शकतो. येणाऱ्या काळामध्ये ह्या पाच वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचा अजेंडा होता एकही युवक आम्ही बेरोजगार दिसू देणार नाही. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेताला पाणी देणार, आमच्या शेतकऱ्याच्या शेतापर्यंत जाण्याकरता रस्ता उपलब्ध करून देणार, हे जे आपले उद्दिष्ट होते पाच वर्षात आपल्याला पूर्ण करायचे. त्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माझ्या साऱ्या युवक बांधवांना विनंती आहे, अशा अदृष्ट शक्ती किती आपल्या पाठीशी लागल्या तरी यांना घालू नका. तुम्ही एकटे नाही, या देशातील सर्व भारतीय जनता पार्टी तुमच्या पाठीचे. आता तर आम्ही दिल्लीत आलो, दिल्लीत आम्ही सत्ता घेतली, येणाऱ्या काळामध्ये या राज्यामध्ये सुद्धा आपल्या विचाराची सत्ता आपली येणार आहे. निश्चितपणे या राज्यामध्ये आणि दिल्लीमध्ये आपली सत्ता आल्यानंतर आमचा एकही युवक बेरोजगार दिसणार नाही. या कंपनीमध्ये आम्ही आमच्या साऱ्या युवकांचे सर्वांनी इंटरव्ह्यू घेतली आणि चांगल्या प्रकारचे ज्या मुलांमध्ये स्किल आहे त्या मुलांना यांनी भरती करून घेतलं. लवकरच